नमस्कार. जातलास खय शेवटी येतलासच हय. मालवणची ही संध्याकाळा 2023 सालचा निरोप देऊची संध्याकाळाचा, आणि मालवणचे समुद्र किनारे जे कसे गजबजलेले असतात ते आपण बघतो. हॉटेल खोत दरबार पुरस्कृत हो आपलं विशेष रिपोर्ट आता आपण बघतलो, ज्यामध्ये मालवणचे सगळे समुद्र किनारे असतात ते कसे पर्यटकांनी फुलले आहेत, आणि जे आता 2023 सालात निरोप देत आहेत, आणि 2024 सालच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. आता आपण असं बरोबर बंदर जेटीवर हॉटेल खोत दरबारच्या समोरून आपण हो प्रवास सुरू करतलो. आणि मालवणचे जेवढे आता ते आपले जे मुख्य किनारे असत, तसं दांडी किनारो असा, त्यानंतर आपण इथे बघू शकतो तो बंदर जेटी तो किनारो असा, त्यानंतर चिवला बीच असा, हे जे मुख्य जे आपण किनारे असत. राजकोटचा जो आता नुकतोच झालेलो नौदल सप्ताहाच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा असा, तो सुद्धा समुद्र किनारा सुद्धा आता जो प्रकाश होता दिलेला होता, त्या सगळ्या समुद्र किनाऱ्यावर नेमकी पर्यटकांची आणि मालवणवासियांची कशी काय उत्साहाची आणि चैतन्याची त्यांची सगळ्यांची प्रतिक्रिया असा, प्रतिसाद असा, तोही आपण बघू शकतो. आपण आता सुरुवात करतो हॉटेल खोत दरबार पासून, आणि आता आपण पूर्णपणे हे समुद्र किनारे चिवला बीच पर्यंत जातलो. आता आपण इलो बरोबर बंदर जेटीवर बघू शकता तुम्ही, आता मालवणची जी बंदर जेटी गजबजलेली असा, आणि आता बंदर जेटीमध्ये दोन सोयी झालेली आहेत. की आपण जुनो धक्को बघू शकतो, जो आपलो पूर्वीपासून जो धक्को असा जवळपास 40 वर्षाचा तो धक्को म्हणजे ती बंदर जेटी, आणि आता जे आपण उभे असो ती बंदर जेटी जी नवीन मालवणमध्ये जी गेले 2 वर्ष ज्याची पूर्णपणे त्याचं डेव्हलपमेंट सुरू होती, विकास सुरू होतो. आणि आता आपल्याबरोबर पाठी मागे ज्या आपण ज्या पार्श्वभूमीवर असतो ती पार्श्वभूमी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या शिवराजेश्वर एकमेव मंदिर जगातला असा, तो किल्ले सिंधुदुर्ग, त्या पार्श्वभूमीवर आता मालवणमध्ये आपण ज्याच ठिकाणी उभे असतो तेव्हा जवळपास संपूर्ण मालवणच्या 75% किनाऱ्यांचं दर्शन आपण घडा शकता. आपण बघू शकतो ताजा टोक दिसता, ता टोक पूर्ण आपण जो दांडेश्वरापासून जो आपण म्हणतो दांडेश्वरापासूनचा जो भाग तो, त्याच्यानंतर जो दांडी ती बाजाराजवळची दांडी, त्यानंतर बाजारचा जो आपण बघू शकतो समुद्र किनारो, त्यानंतर आता आपण असं बरोबर बंदर जेटीवर उभे असं, त्यानंतर आता आपण भरपूर गाड्यांचं आता पार्किंग बघू शकतो. आज सकाळपासून खरं तर दिवसभर किंवा कोणी 2-3 दिवस इकडे येऊ काही वाट मिळा नाही होती. आणि हो जो असा तो मेढा जोशीवाडा तो जो समुद्र किनारा असा, त्याच्या पुढे नंतर आपण बघू शकतो राजकोटचो, आणि जो सगळ्यात महत्त्वाचा आत्ता जो नौसेनेचा जो कार्यक्रम झालो, वर्धापन दिनाचा जो कार्यक्रम झालो, तो छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळो, तो बहुचर्चित पुतळो असा, तो आपण बघू शकतो. अतिशय कमी वेळामध्ये तो उभारला गेलेला पुतळो असा, आणि त्याचं दर्शन ऐसा होऊ शकता. एकीकडे श्री दांडेश्वर, एकीकडे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बघू शकतो, समोर किल्ले सिंधुदुर्ग साक्षी ठेवून आपण हो पूर्ण नजारा बघू शकतो. असो हो मालवणचो असो एक पॉईंट आपण म्हणू शकतो की मालवणची नवीन बंदर जेटी काय काय देत. आणि आपण पत्रक आता आपण बघू शकतो की पर्यटकांनी फुलून गेलेली ही जी पूर्णपणे मालवणचे जे समुद्र किनारे आहेत, दिवसभर प्रचंड ह्याचं रीग होती पर्यटकांची, आणि आता सुद्धा बघू शकतो आणखी थोड्या वेळानंतर हय गर्दी वाढतच जातली. आता जवळपास संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत, रात्री 8-9-10 वाजल्यानंतर आणखीन त्याचं तुम्ही बघू शकता की याच्यानंतर हेच समुद्र किनारे किंवा इकडे आणखीन विद्युत रोषणाई आपण बघू शकतो बाजारातले जो काही भाग आहेत, किंवा त्यानंतर इकडे काही डीजे साऊंड वगैरे लावून जे काही स्वागतासाठी 2024 सालच्या स्वागतासाठी सज्ज आहेत त्या सगळ्यांक आपण बघू शकतो. ही मालवणची बंदर जेटी विविध कामांसाठी सुद्धा भविष्यामध्ये उपयोगी ठरणारी असा, त्याचंही म्हणजे पर्यटकांका त्याची ओळख झालेली असा, पर्यटकांपर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा त्याची ओळख झालेली असा. आणि या निमित्ताने या बंदर जेटीसाठी जे काही गोष्टी आहेत, आणखीन काही गोष्टी आवश्यक आहेत, त्याच्याकडे सुद्धा शासनाचा प्रशासनाचं लक्ष जाईल अशा आशा धरून सुद्धा काही स्थानिक असत. या दरम्यान आता आपण जेव्हा बंदर जेटीवर आहोत तेव्हा आपल्यासोबत आहेत मालवणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवलकर साहेब. सोनवलकर साहेब, यंदाचं आपण बघू शकतो की म्हणजे सगळेजण सांगतायत सुद्धा की जो यंदा जो वर्ष अखेर आला किंवा हे गेले ख्रिसमस नंतरचा जो काळ आला, त्यानंतर जी सगळी पर्यटकांची व्यवस्था आहे किंवा रहदारी असेल ती सुव्यवस्थित आहे, या संदर्भात तुम्ही काय सांगाल, काही आखणी केली होती का? आम्ही मालवण पोलीस स्टेशनच्या वतीने पूर्ण तारकर्ली बीच, देवबा बीच, चिवला बीच आणि बंदर जेटी, दांडी बीच या ठिकाणी योग्य प्रकारे बंदोबस्ताचं नियोजन करून सर्व ठिकाणी बंदोबस्त आखणी करून लावलेला आहे, जेणेकरून कुठेही महिलांना त्रास होईल किंवा कोणाचे हल्लडबाजांकडून काही त्रास होईल अशा पद्धतीने जे कोण करणार आहे त्यांच्यावर आम्ही योग्य ती कारवाई करण्यासाठी पूर्णपणे सज्ज झालेलो आहे. यापूर्वीच नौदल दिनाचा कार्यक्रम पार पडला होता, त्या अनुषंगाने आमची थोडीशी ह्या दृष्टीने पूर्वतयारी झाली होती, आणि त्या ह्याच्यातच हा 31 डिसेंबरचा आजचा जो दिवस आहे त्यामध्येही आम्ही पूर्ण प्रिपरेशन करून
ज्या पर्यटकांना कोणताही त्रास होणार नाही, जेणेकरून त्यांच्या ज्या सोयी सुखसोयी आहेत त्यामध्ये कुठेही अडचण निर्माण होणार नाही, बाधा होणार नाही, याची आम्ही पूर्णपणे मालवण पोलीस स्टेशनच्या वतीने काळजी घेत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता आपल्यासोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव सुद्धा आहेत. जाधव साहेब, आता हा जो पर्यटनाचा हंगाम सुद्धा सुरू झालेला आहे, मग त्या दृष्टीने आता हा जो आताच 31 डिसेंबर आता सोनवलकर साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे सुद्धा हा पुढचे तीन चार महिने सुद्धा हे असेच काय म्हणजे परीक्षांचा कालावधी सोडला तर हा ह्या मे महिन्याच्या अखेरीपर्यंत सुद्धा ही काही तयारी तुम्ही केलेली आहे का? येस येस. तर आपण आपल्याला माहीतच आहे की सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्यामुळे आणि मालवण या ठिकाणी आता पुढील 31 मेपर्यंत दर शनिवार रविवार त्याचप्रमाणे लगतच्या सुट्ट्या आल्यानंतर मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात, तर त्या दृष्टीने सुद्धा आपलं दर शनिवार रविवार किंवा लगतच्या सुट्ट्या आल्यानंतर बंदोबस्ताचं नियोजन आहे आणि या ठिकाणी पर्यटकाला कोणतीही अडचण येणार नाही अशी आम्ही दक्षता घेत आहोत. आता कालच जेव्हा आपले जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आणि अनौपचारिकरित्या आपले पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे साहेबांनी सुद्धा सर्वांना व्यवस्थित सबुरीने हा सगळा सण वगैरे जो साजरा करायची हे केलेली होती त्याबद्दल तुम्ही पण आता दोघांनी आता वेळ दिलात म्हणून विशेष धन्यवाद आहेत तुमचे. आता आपण बंदर जेटीवर जेव्हा आपण बंदर जेटीपासून जो आपण हॉटेल खोद दरबारपासून आपण आपल्या विशेष रिपोर्टची सुरुवात केली, आपल्याला कायदा सुव्यवस्थेचे माणूससुद्धा त्यावेळीसुद्धा किती सज्ज आहेत, इथे तैनात आहेत आणि स्वतः अधिकारी वर्गाची माणसं इथे तैनात आहेत हे सुद्धा आपण बघू शकतो. आता आपण जाऊया पुढचा जो जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो तिथे सध्याचा जो महत्त्वाचा स्पॉट आहे राजकोटमधला, त्या किनाऱ्याची आपण तिथली आता कशी काय वातावरण आहे ते पाहूया. शिवाजी जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता हा जो आपण आता आलेलो आहोत, आपण जो आता बघतोय तो हा आता मगासपासून आपण बघितलेल्या किनाऱ्यांपैकी हा तिसरा किनारा महत्वाचा आणि त्या आता जो आपण इथे बघू शकतोय की राजकोटचं नसतं. आता हा जो इथलं पाणी आहे ते बहुतांश आपण असं म्हणू शकतो की ज्या बोटी वगैरे असतात ज्या थोडीशी नावांची डागडुजी वगैरे कधी करायची असेल किंवा कधीतरी त्याला इकडे थोडं कलर काम असेल किंवा काय असेल तेव्हा अशा वेळी थोडं शांत पाण्यामध्ये या नसतात, ज्या राजकोटचं नसतं. हा एक महत्त्वाचा एक मालवणमधला शांत किनारा आहे. आता इथे पर्यटकांची गर्दी आता आणखीन वाढणार आहे नौदल दिनाला, जो आपण जो राजकोट किल्ला जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण जो पुतळा आहे त्याचं जे अनावरण झालं आणि ते आता इथे पर्यटकांची तिथे सुद्धा गर्दी आहे. पर्यटकांचा ओघ इथे हा एक नवीन विकसित पर्यटन केंद्र म्हणून आता या विभागाकडे आपण बघू शकतो, या पॉईंटकडे बघू शकतोय. हाच तो जो ह्या जो छत्रपतींची जी आता जो पुतळा आहे तो तुम्ही बघू शकताय आणि इथे महापुरुष मंदिर आहे राजकोटचं, तर महापुरुष मंदिर सुद्धा आपण बघू शकतोय. आणि हा जो राजकोट एक प्रकारे हा जो त्याची पुनर्रचना किंवा पुनर्बांधणी झाल्यासारखा एक छोटेखानी किल्ला किंवा कोट आपण जो गडदुर्ग याच्यात मधलेच बघतोय. वॉरशिप्स ऑफ द मराठा फ्लीट हे जे नौदलासाठी तैनात जे मराठा फ्लीट जे होते त्यांचं इथे सुद्धा ती वेगवेगळी जी तैनात जहाजं आहेत जी तैनात युद्ध नौका आहेत त्यांचीसुद्धा इथे तुम्हाला आपण बघू शकतो की मराठा फ्लीट कोणती कोणती आहेत, मराठा कुठली वॉरशिप्स युद्धनौका कोणत्या तैनात आहेत ते आपण बघू शकतो. ह्या सगळ्यात महत्त्वाचा असा यामध्येच मराठी बोलायचा लागला कारण हा तो जो पर्यटनाचा जो उद्देश असा तो जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचा कोयो आणि हो जो नवीन विकसित झालेला पॉईंट असा हो ऐतिहासिकच म्हणा शकतो आपण जो पुतळो आता आपण जो कॅमेरो आपण सांगू शकतो की हो जो पुतळो असा ही जी पुतळ्याची सध्या सगळीकडची चर्चा असा सगळी जगभरातल्या पर्यटकांचा खुणा होता याका कारण असा की बरोबर त्याच्यासमोर साक्षी कासा किल्ले सिंधुदुर्ग इथं हैनापर्यंत पुन्हा आपण बघू शकतो की हैना पण पूर्ण मालवणचे सगळे विविध किनारे दिसू शकतात अगदी दांडेश्वरापर्यंतचे ह्या सगळ्यासाठी हो. आणि ह्य आता येणारं पर्यटक हो थोडंसं विसावू शकता, थोडंसं थांबा शकता, थोडंसं छत्रपतींच्या स्मृतींका इकडे उजाळो मिळा शकता आणि त्याचसोबत ही भव्य जी जो पुतळवा जो अरबी समुद्राकडे आपण त्याच्या जो अरबी समुद्राकडे जो ज्याचा रोख असा म्हणजे तो एक प्रकारे आपण बघू शकतो की एक प्रकारचा इशारो हा की भारताकडे किंवा कोकणच्या किनाऱ्यांकडे किंवा कुणीही वक्रदृष्टीने बघू नये, बरोबर तो अरबी समुद्राचा जो अरबी समुद्राकडे रोखून म्हणजे त्या समुद्रमार्गे येणाऱ्या शत्रूंका एक प्रकारे तो एक प्रकारचा धाक असा दरारो असा
तो दरारो बघूक सुद्धा पर्यटक येतात. आणि तोच दरारो हो भारताचा दरारो, तोच कोकणचा दरारो, तोच मराठा साम्राज्याचा दरारो असा ह्या एक महत्त्वाचा आणि एक स्फुरण असा पर्यटनाबरोबर आपण जेव्हा 31 डिसेंबर 2023 विचार करतो तेव्हा भविष्यासाठी युवा वर्गासाठी सुद्धा येणारा 2024 आणि पुढची अनेक वर्ष ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णपणे कारकिर्दीची एक उजळणी होईत रवा कोई यासाठीचं हो महत्त्वाचं एक आपण म्हणू शकतो की सामाजिक शैक्षणिक पॉईंट असा असाही म्हणा आपण शकतो की समाज शैक्षणिक हो पॉईंट असा. आता आपण आपल्या या विशेष रिपोर्टच्या हॉटेल खोत दरबार पुरस्कृत जातलास काय परत येतलास होय, म्हणजे जातलास काय परत येतलासच होय मालवणात सिंधुदुर्गात येतलास त्याच्या शेवटच्या टप्प्यात असं आता आपण बघू शकतो. मालवणचा जो हो किनारो सुप्रसिद्ध जगप्रसिद्ध चिवला बीच जो मालवणमध्ये मालवण शहरात मालवण नगर परिषद हद्दीत असा हो जो पूर्णपणे पर्यटकांनी फुलून गेलेलो असता नेहमी, आता सुद्धा तुम्ही बघू शकता की विविध प्रकारचे हयसर मनोरंजनात्मक जे साहसी काही क्रीडा प्रकार सुद्धा सुरू असत, लहान मुलांसाठी सुद्धा सुरू असत, अबाल वृद्ध सर्व वयोगटातल्यांच्यासाठी सुद्धा हय आनंदाचा जो आता 2023 सालाक जो सगळेजण 2023 सालाक निरोप देतात आणि 2024 सालच्या स्वागतासाठी सगळे तयार असत बघू शकतो आपण. आता मी तुमका दाखवतोय आता जो आपला कॅमेरा जाईत तेव्हा तो जो आपण रॉक गार्डनच्या नंतरचा जो जो आरसे महाल असा शासकीय विश्रांतीगृह ताईना जो सुरू होणार हो पूर्णपणे चंद्रकोर चंद्रकोरीच्या आकाराचा हो जो किनारा तो आपण बघू शकतो. थंय जो आपण धुरीवाडा कुरण म्हणतो त्या भागापर्यंत जो सगळं जो चंद्रकोर कृती हो किनारा हो किनारो एक महत्त्वाची गोष्ट असं की मालवणमधलो जो किनारो आहे याच्यावर विविध प्रकारचे हे बघू शकतास. जसे दांडीवर सुद्धा अशा प्रकारे दांडीच्या मोरेश्वराच्या किनाऱ्यावर सुद्धा, दांडी किनाऱ्यावर सुद्धा, तारकर्ली किनाऱ्यावर सुद्धा, देवबाग किनाऱ्यावर सुद्धा अशा प्रकारचे विविध साहसी वॉटर स्पोर्ट्स सुद्धा असतात किंवा जे असे छोटे छोटे गाडी जे असतात त्याच्यावरनं विविध खेळ चालू असतात, प्रत्येक जण अनुभव घेई असतात आणि याच्या लगत तुम्ही बघू शकतास विविध प्रकारची हॉटेल आहेत पर्यटकांसाठी सगळे सोयी असत. मालवणमध्ये तुम्ही विचार केला तर पर्यटकांसाठी कहिली सोय नाही अशातलो भाग नाही, सगळ्या प्रकारचे हॉटेल्स आहेत, रेस्टॉरंट आहेत, सगळ्या रेंजमधली रेस्टॉरंट असत आणि पर्यटकांनी फुलून गेलेला मालवण अगदी होमस्टेपासून, अगदी छोट्या घरगुती होमस्टेपासून ते अगदी मोठमोठ्या हॉटेलांपर्यंत आता जा विकसित होत चाललेला असा वेगवेगळे पर्यटनाचे पॉईंट वाढतात, रोजगार निर्मितीसाठीचे प्रयत्न आपापल्या परीने सुद्धा केले जातात, शासन प्रशासनामार्फतसुद्धा होत असतात, होत नसतं तेव्हा विविध प्रकारच्या विरोधी पक्षांमार्फत सुद्धा त्याच्या बाबतीत काही ना काही सांगितलं जातं, मार्गदर्शन केलं जातं, त्याची लक्ष वेधला जातं, अशा प्रकारे एक मिलजुल के एक सगळो तो सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटनात्मक विकास असा किंवा मालवणचा पर्यटनात्मक विकास असा, खास करून बीच जो बीच डेव्हलप होऊ काय, बीचवर माणसा येऊ काय, माणसा आईली काय बीच डेव्हलप होतं, मनुष्याने किनारे फुलतत हो जो ही जी आपणाकडचा वाक्य असा किंवा ही जी हो जो वाक्प्रचार असा तो खरंच तुम्ही बघू शकतात की मनुष्यरूपी हो किनारे हे किनारे जिवंत होतात हे बोलाक लागतात. आज प्रत्येक किनारो मालवणचा बोलता, तो चिवला बीच असा देत किंवा आता आपण जो दांडी बीच लांबसून बघलो तो बंदर जेटी असा देत किंवा त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडचो राजकोटचो जो किनारो असा शांत किनारो असलो तरी तिकडे असणारी शिस्तबद्ध जी काही गर्दी होती ती सुद्धा खूप काही बोला होती, ती ऐतिहासिक बोला होती. हय विविध वयोगटातली माणसं आहेत, लहान मुलं तुम्ही बघू शकता अजून खेळात डुंबतात, नेहमी आपल्याकडे पर्यटकांका सावध केला जाता, सावधान केला जाता की सहसा पाण्यामध्ये जास्त वेळ आणखीन पुढे जाऊ नये किंवा त्या संदर्भात त्यांना मार्गदर्शन करणारे कोणतरी असतील, सोबत कोणतरी तज्ज्ञ असतील, त्यामुळे पर्यटनाचा आनंद घेऊचा हा परत हय येऊचा हा हो आपलं विशेष रिपोर्ट 2024 स्वागतासाठी सज्ज असलेले मालवणचे जे समुद्र किनारे आहेत तो आता आपण इथून मी तुमची रजा घेत आहे. पर्यटन त्यासोबत येणारे विविध संधी आणि त्यासोबत येणारो आनंद हो वाढत राहा कोयो, द्विगुणित राहा कोयो, शिस्तबद्ध पर्यटनासाठी सुद्धा आपण स्वतः पोलीस प्रशासन कशाप्रकारे काम करता हा तैनात असा मालवणचा त्यासुद्धा आपण बघितलं. ह्या रिपोर्टमध्ये आपण जो हॉटेल खोत दरबार ह्यांना सुरुवात केलं तो आता आपण त्याचं शेवट करतो, त्याचा समारोप करतो तो चिवला बीचवर. व चिवला बीच जो धुरीवाड्यापासून आपण तुम्ही बघू शकता मगाशी सांगितलं धुरीवाडा कुरण तो पूर्णपणे या बाजूक आपण आरसे महालचा जो भाग असा त्या इथपर्यंत हो जो चिवला बीच असा मेढाचो मेढा असा त्या दरम्यान आत्ता फुलून गेलेलो आणखीन फुलतलो कारण 2024 स्वागतासाठी हे सगळे सज्ज असत, देशोदेशीचे पर्यटकसुद्धा येलेले असत त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले असत, देशातले असत, विदेशातले सुद्धा असत आणि
पुढच्या वर्षी सुद्धा आणखीन येत राहतले, यावर्षी सुद्धा आणखीन येत राहतले, याच आशेन तुमचा सगळ्यांचा निरोप घेते. हॉटेल खोत दरबार पुरस्कृत, जातलास खय परत येतलास थय, या बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांच्या मनापासून आभार. सुयोग पंडित, आपली सिंधुनगरी न्यूज, मालवण.